पुण्यात जसे मानाचे गणपती असतात तसंच मानाच्या मिसळी पण असतात बरं का। काही 100 वर्षांपेक्षा जुन्या तर काही 70-75 वर्षांपेक्षा जुना अशा मिसळींचा वारसा लाभला आहे पुण्याला। तर आज आपण अशाच एका जुन्या मानाच्या मिसळीला भेट द्यायला चाललो आहोत। इथल्या मिसळीची चव आपण बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं इथल्या मिसळीबरोबर पाव मिळतो का ब्रेड हे पण पाहणार आहोत आणि इथे मिसळीसोबत अजून काय काय खाऊ मिळतो तेही आपण पाहणार आहोत। तर ही मिसळ कुठली, ही कुठे आहे आणि इथे काय काय मिळतं, इथल्या मिसळीची चव काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मिसळीच्या मसालेदार दुनियेत आज आपण भेट द्यायला आलोय श्री उपहार गृहाला, जे सदाशिव पेठेत स्थित आहे। उजवीकडनं हा रोड कुमठेकर रोडच्या फडतरे चौकातनं येऊन डावीकडे शनिपारटच्या रोडला जाऊन मिळतो आणि हे आहेत इथे मिळणारे पदार्थ आणि त्याचे दर। इथले ही दर पुण्यातल्या इतर जुन्या मिसळींसारखेच आहेत आणि ही आहे इथे अशी बसण्याची सोय, जेमतेम साधारण 6 ते 8 टेबल आहेत आणि ही आली आपली इथली मिसळ। बटाटा, मटकी, शेव, जाड शेव, कोथिंबीर आणि पुण्यातल्या इतर जुन्या मिसळींसारखं इथे पण ब्रेड स्लाइसेस मिळतो, पाव नाही। आणि हा आपण टाका याच्यावर मस्त गरम रस्सा किंवा सॅम्पल। रंगावरनं तर छान असं लाल भडक वाटतोय हा रस्सा, पण मला थोडी खात्री आहे की हा चवीला तेवढा तिखट नसणार आहे। चमकणारी प्रत्येक वस्तू जसं सोनं नसतं तसं प्रत्येक लाल भडक रस्सा हा तिखट नसतो। फारच पांचट जोक होता। चला, आपल्या मिसळीवर कांद्याचा पाऊस पाडून त्याच्यावर आपण मस्त लिंबू पिळलेला आहे, कारण शास्त्र असतं ते। पांढऱ्या शुभ्र कांद्यावर जर मस्त हिरवीगार कोथिंबीर दिली असती तर ते चित्रही छान दिसलं असतं आणि चवही मस्त आली असती। मिसळीवर डेकोरेशन म्हणून हा मस्त टोमॅटोचा पीस देतात तुम्हाला। चला, वेळ आली आहे हे सगळं एकजीव करण्याची, सर्व रंग मिसळून एक नवीन रंग बनवण्याची। इथे अजून एक गोष्ट माझ्या पाहण्यात आली, ती म्हणजे मटकीचं प्रमाण जे आहे ते बटाट्यापेक्षा थोडं कमी होतं। तुम्ही जर इथली मिसळ खाल्ली असेल तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून कळवा। इथला ब्रेड स्लाइस ही मोठा आणि एकदम मऊ होता। ब्रेड स्लाइस जर मऊ असेल तर त्याचे 2 तरी फायदे मला माहिती आहेत। एक म्हणजे तो ताजा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी रस्सा भरपूर शोषला जातो। आणि चेरी ऑन द केक म्हणजे तुमच्या दाताखाली ते कडक कुरकुरीतपणा जो शिळ्या ब्रेडचा असतो तो येत नाही आणि घशासखाली हा ब्रेड अगदी सहज अलगदपणे जातो। मिसळीचा हा पहिला घास खूप सुंदर होता। चव थोडी ओळखी ओळखीशी म्हणजे आंबट, गोड आणि तिखट अशी मिश्रित होती। चवीच्या बाबतीत म्हणाल तर मला चटकन आठवलं ते म्हणजे आपली बेडेकर मिसळ। मिसळीसोबत इथे मिळत होते बटाटेवडे आणि गोलभजी। गोलभजीवरचं प्रेम माझं तर माहितीच आहे तुम्हाला, म्हणून ऑफकोर्स मी गोलभजी सिलेक्ट केली, जी एक मस्त हलक्याशा गोड अशी चव असणारी चटणीबरोबर येते। भजीबरोबर ही चटणीची जोडी अगदी मस्त फिट ठरत होती। भजीचं टेक्स्चर बाहेरून थोडं कोरडं आणि आतून मस्त सॉफ्ट असं होतं। माझ्या हिशोबाने मिसळीबरोबर गोलभजी ही अप्रतिम लागते। चला आता इथली मिसळ मी टेस्ट करून बघते। मिसळीची चव छान आहे, जुन्या मिसळींसारखी ही थोडी आंबट गोड आहे। श्री उपहार गृहाच्या मिसळीला जुन्या मिसळीचा मान मिळतो। इथल्या मिसळीमध्ये आणि पुण्यातल्या इतर जुन्या मिसळींमध्ये काही साम्य आहे ते चटकन सांगतो। एक म्हणजे इथे स्लाइस मिळतो, पाव नाही। इथली मिसळ झणझणीत नाही, इथली तर्री पण झणझणीत नाही। पुण्यातल्या इतर जुन्या मिसळींसारखं इथे तुम्हाला शेव, बटाट्याची भाजी आणि पोहे मिळतात। इथली ही गोलभजी पण मस्त कमालीची आहे आणि माझ्यासारखे नशीबवान असाल तर आपल्या घासामध्ये हा मिरचीचा एक तुकडा पण मिळेल तुम्हाला। तशी ही भजी नुसती ही खायला छानच आहे, पण चटणीबरोबर त्याच्या चवीमध्ये अजून भर पडते असं म्हणता येईल। मिसळ आणि भजीचा बेत संपून मी माझा मोर्चा वळला की इथे अजून काय मिळतं याच्याकडे। त्यांच्याकडे साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा मिळतो हेही माझ्या लक्षात आलं, पण साबुदाणा वडा फक्त गुरुवारी मिळतो असं कळल्यावर मी इथे त्यांची साबुदाणा खिचडी मागवली। आणि सोबत मागवले मस्त थंडगार ताक। इथल्या खिचडीमध्ये बटाटा नव्हता हे पाहून मला थोडं दुःख झालं।
खिचडी दिसायला तर एकदम अप्रतिम होती. मस्त किसलेलं खोबरं, त्याच्यावर एक लिंबाची फोड आणि सोबत एक चटणी. माझ्या अंदाजाने ही दिसायला तीच चटणी होती जी आपल्याला भजीबरोबर मिळाली होती. आय होप ती उपवासाची असावी. माझा उपवास नाही पण खिचडीबरोबर ही चटणी का कोणी देईल जर ही चालत नसेल उपवासाला तर, नाही का? बाकी शास्त्राप्रमाणे मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे. आता ही खिचडी मस्त एकजीव करून पिळलेल्या लिंबाचा आंबटपणा प्रत्येक घासामध्ये येईल याची आपण खात्री करून घेऊ. आता या खिचडीसोबत या चटणीची जोडी कशी लागते याची चव घेऊन बघूया. इन जनरल आपल्याला खिचडीसोबत दही किंवा दही काकडी याची सवय आहे, पण इथे काही वेगळं ट्राय करून बघूया आपण. मला नाही पटली मित्रांनो ही चटणीची चव. ही चटणी भजीबरोबर परफेक्ट आहे पण खिचडीबरोबर मला काही ही चटणी मॅच झाली नाही. तुम्ही जर इथे ही खिचडी आणि चटणी खाल्ली असेल तर तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून कळवा. ही खिचडी मी आपल्या ताकाबरोबर संपवली. तर असा होता मित्रांनो हा श्री उपहारगृहाचा माझा अनुभव. मला इथली मिसळ आवडली, आंबट गोड थोडीशी तिखट आणि त्याच्यावर मिळणारी ही गोलभजी. हा ऐतिहासिक खाद्य संस्कृतीचा वारसा तुम्ही जर अनुभवला नसेल तर तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबरच इथे जाऊन या. आणि खाण्याचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा एकांत रायडर. भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.